इलेवन मैच जिंकली तर क्वालिफाय होईल, केतू इलेवन मैच जिंकली तर टाय होईल। निलेश दुले आपण मेन पंचांच्या भूमिकेत जा, आपला संघ क्वालिफाय झाला त्यामुळे आपल्यावरती कोणी तक्रार घेणार नाही किंवा दबाव टाकू शकत नाहीये। यस यस प्लीज 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 प्रोसीड। अनिकेत बावार यांच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांचे मामा निलेश शेडवीर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500। अनिकेत पवार यांची पुन्हा एकदा टोकर झाली तर त्यांचे मामा निलेश विरले यांच्याकडून हजार। साई इलेवन संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला आहे। बॉलर आहे रोशन टोकरे। पहिलाच बॉल नो बॉल। एकाच बॉल वरती दोन नो जर देता आले असते तर या बॉल वरती दोन नो आले असते। भाग गो क्या भाग। सरकारी इलेवन टीम साठी महत्त्वाचे मॅच आणि केतू इलेवन टीम साठी देखील महत्त्वाचे मॅच। डीजे अक्षय, डीजे अक्षय सायराट मंडप डेकोरेटरचे ओनर डीजे अक्षय, थोडा आवाज द्या प्लीज मित्रा, आय लव यू, आवाज द्या थोडा। संघाची धावत संख्या 4। रुद्रने कॅच पकडली तर 500। चांगली बॉलिंग, चांगले यष्टी रक्षण किरण दादा यांचं। अंडर आर्म मध्ये स्पेशलिस्ट असणारे यष्टी रक्षक आणि त्यानंतर आज बऱ्याचशा वर्षानंतर विकेट किपर आम्ही त्यांना पाहतो। नो बॉल, नो बॉल इथून कॉल केलाय, गोलंदाजी करू शकणार नाहीये।
वाइट बॉल, वाइट बॉल, कैलाश शेठ कालेकर कुठे असेल तर स्टेज वर दिया। पंचांचा इशारा लाय हा षटका। एक रन या बॉल वरती, एक च्या मदतीने संघाची धाव संख्या 19 धावा, शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे। रमेश धुले यानं कॅच जर पकडली तर ऋतिक विरले डाय काउंट कॅच पाहिजे, कारण रमेश एक चातुर खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी ऋतिक विरले यांच्याकडून 200, डाय मारून पकडली तर 500। लॉफ केला हवेत, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, ठोकलाय षटका। कोणाचे आहे का? तीन चार हात वरती झालेले आहेत, पंचांना डान्स केला तर लगेचच निलेजी विरले यांच्याकडून 100 लगेच देण्यात येतील। रोक, पंचांचा डान्स व्हायलाच हवा। गोलंदाज तयार, कमी गतीनं पंचांकडे लाऊड अपील। लुदल लेग बायच्या स्वरूपामध्ये एक रन, एकच्या मदतीने संघाची धाव संख्या 30 ऑन स्कोर कार्ड। दोन बॉलचा खेळ पूर्ण झाला, अंतिम चार बॉलचा खेळ बाकी आहे। समोर ड्राइव करतात, डीप मध्ये बॉल लॉंग ऑफला, बॉल सीमा पार, मिळतील धावा चार। रवी नाना यांचं आगमन झालेलं आहे। पंचांना डान्स केला तर रवी नाना मिसाल यांच्याकडून 200, चांगली कॅच डीप मध्ये निलेश विरले यांच्या वतीनं। बॅट्समन बाद झालेत अनिकेत पवारे।
पंचांना जर डान्स केला तर रवी नाना यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस, निलेश दादा विरले यांच्याकडून देखील 100, गोक्या यांनी जर कॅश पकडली तर 100 रुपयांचं बक्षीस आहे। गोक्या पर्या यांच्याकडून गोक्यासाठी बक्षीस। पाच बॉल झालेले, ते अंतिम एक बॉल बाकी आहे। रमेश दुले यांना जर अशीच चांगली फिल्डिंग केली तर मॅच संपल्याच्या नंतर त्यांना 400 रुपये वापस देण्यात येतील। पवनच्या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक धनेश मिसाल यांच्याकडून। सदतीस 37, तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा। हॅलो कपिल सरकारी 11 टीम न मॅच जिंकली तर निलेशजी विरले यांच्याकडून सरकारी 11 टीमच्या स्क्वॉड साठी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल चायनीज बेल्ट वाटप केलं जाईल। पहिलाच बॉल एसटी उध्वस्त करून लावला केतू 11 टीमचा दुवादार गोलंदाज कपिल न, बॅट्समन विकी बाग। गोक्या याने जर मैदानाच्या आतमध्ये दोन उलट्या उड्या मारल्या तर नवीनकडून 200। अरे जास्त विलंब करू नका। नेक्स्ट मॅच किंजल 11 वर्सेस ट्रिपल फाय वॉरियर्स। जसे रायगड ठाणे मॅचची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात, दर्जेदार फिल्डिंग रुद्र किमान या खेळाडूंनी आपल्या टीमसाठी 4 रन तरी वाचवल्यात। या बॉलसाठी रमेश शेट दुले यांच्याकडून, रुद्रासाठी 200 रुपयांचं बक्षीस।
धावा फलकावरती धावा 38 लागला 38 ओवर नंबर 3 कपिल नो बॉल पंचांना कॉल केलाय कवर पॉइंट मधून काढलाय बॉल यस यस फिल्डिंग रिस्ट्रिक्शन 5-4 नाही आहे 6-3 आहे त्या कारणास्तव नो बॉल इथून पंचांना कॉल केला विकेट इथून मैदानाच्या बाहेर गोलंदाज सय्यार कपिल वेगवान बॉल बॉटम पार्ट मधून डॉट या ओव्हरचे आता बॉल शिल्लक असेल तो दोन बॉल बाकी आहेत एक नऊ बॉल टाकला होता कपिल ना कपिल तयार होत स्टंप्स चांगला बॉल गुड लेंथ वरून शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढला बॉल चांगली विकेट कीपिंग कव्हर करतात गोलंदाज स्टंप्सला या बॉलवरती एक रन टीमची धाव संख्या एकच्या मदतीनं 45 धावा धाव फलकावरती एका बॉलचा खेळ बाकी आहे शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे मिलर आणि एकच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 46 धावा अंतिम ओव्हरचा खेळ बाकी आहे 46 ऑन स्कोर कार्ड पहिलाच बॉल नो रन आउट ची विकेट मैदानाच्या बाहेर व्हाइट बॉल नवीन बॅट्समन कौशल 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 मनीष भवारे 2-20-20-1-10 ऑन साइड ला फटका पंचांकडे अपील रनआउटची पंचांना थर्ड अंपायर साठी रेफर केला
नॉट आउट। अवैध खेलता है दोन रन या बॉल वरती दोन च्या मदतीन 53 धावा धाव फलकावर। पवन ने अर्धशतक मारलं तर कांगारू पवन यांच्याकडून कांगारू तो काय प्रकारे आम्हाला माहित नाही परंतु कांगारू देण्यात येईल अनिकेत बावर यांच्याकडून। दोनच्या मदतीने संघाची धाव संख्या 55 वरती अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे। चांगला बॉल बॉटम पार्ट मधून काढला वेगवान चेंडू होता निर्धाव चेंडूचे झाले सांगता डॉट बॉल। लॅमी टीमचा अजून एक खतरनाक खेळाडू रोहन मिसल यांचं आगमन त्यांचं स्वागत। रिलॅक्स हो रिलॅक्स पवन बोलत यार फुल टॉस लॉन्ग ऑन ला बॉल क्षेत्ररक्षक डाउन द बॉल पकडली आहे कॅच बॅट्समन इथून बाद पवन। मनीष मनीष नवीन बॅट्समन शेवटचा बॉल बाकी आतापर्यंत संघाचे धाव संख्या 55 चला चला चेक करण्याची गरज नाही। चार खेळाडू आहेत ऑफिशियल डिलिव्हरी आहे का पंचावर ते कळवा येस ऑफिशियल डिलिव्हरी अंतिम बॉल डॉट आला विकेट आले कॉट बियांच्या स्वरूपामध्ये
हेलो 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 555 वॉरियर्स चे कॅप्टन पीयूष धुले आणि किंजल 11 चे कॅप्टन एक्स वाय झेड जे पण असतील त्यांनी टॉस उडून घ्यायचा आहे. आपल्या गावातील हरिपाठचे संचालक पंढरनाथ विरले यांनी टॉस उडवायचा आहे. सन्माननीय पाहुणे पंढरनाथ शेठ विरले आणि बक्षीस पण द्या तुम्ही लक्ष लगेच. चला मॅचला सुरुवात आहे. ओपनिंगला आपल्या गावातील गोकुल धुले मालक गोकुल धुले. सुंदर असा चौकार मारलेला आहे गोकुल धुल्याने आणि आज सकाळी सकाळी ते एक आणि 555 वारिस यांनी फिल्डिंग निवडलेल्या आहे क्षेत्ररक्षण. आणि माझा एक प्रश्न आहे पीयूष धुले यांना. 555 इलेव्हन यांनी टॉस विन झालेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. त्याचबरोबर 555 कॅप्टनची आपण मुलाखत घेऊया. काय वाटतंय पीयूष धुले? गोकुल धुले यांनी उर्पशी वाबाय लगातार 3 चौकार मारले. संघाबद्दल खूप काय वाटतंय? आतापर्यंत खूप चांगले आम्ही खेळलोय सगळे आणि त्याच जोशाने पुन्हा एकदा खेळू. किंजल 11 आम्हाला जरी घाबरले असेल तरी काय टेन्शन नाही, तुम्ही बिंदास खेळा. पण या मागच्या जर तुम्ही 2 मॅच हरलेले आहेत पीयूष धुले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मॅच जरी हरलो असलो तरी आम्ही टॉप 5 मध्ये आहेत, यात कुठली शंका नाहीये. आणि आम्ही त्याच जोशाने पुन्हा एकदा खेळू. ठीक आहे ठीक आहे. पीयूष धुले कुठे जायचं नाही, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. कॅप्टन किरण शिंगे यांची मुलाखत घेऊया आपण. किरण शिंगे तुम्हाला, भूषण शिंगे तुम्हाला, तुम्ही किंजल 11 चे कॅप्टन आहेत. तुम्हाला तुमच्या संघाबद्दल आणि आज तुम्हाला टॉप ची टीम 555 इलेव्हन ही तुमच्या विरोधात खेळत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या जरा भावना व्यक्त कराव्या. हॅलो, जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न. सरकार विरला एक सूचना आहे, कोणीही कॅच पकडली तरी चिंतून आपले भावरे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक लावण्यात आले आहे. सर्वांनी सरकार सर्व आहेत, त्याबद्दल मग तुम्ही काय शंका व्यक्त करू शकता? ठीक आहे. थँक्यू. पीयूष धुले तुम्ही कुठे जायचं नाही, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या मैदानात येण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही काय रणनीती आखली होती आणि तुम्ही स्पष्टीकरण करायचे आता? मी अशी रणनीती आखली होती की मागच्या वर्षी बघा, मी जेवढे बॉल मारले तेवढे सगळे घालवलेले आहेत. यावेळेस बॉल नको, आपल्याकडे बॉल पण कमी आहेत, बॉल जायला नको, त्यामुळे मी जरा स्लो खेळलो. पण या मॅचला मी नक्कीच माझा जोश दाखवेल. थँक्यू. आणि अजून एक प्रश्न, तुम्ही जेव्हा दुबईला गेले होते जी तुम्ही एक ट्रॉफी आणली, चला सर्वांचं मॅच कडे लक्ष असू द्या. आता सौरभ बाबरे फलंदाजी करताना आपल्याला पाहावंच मिळत आहेत. सौरभ बाबरे आणि टीमचा स्कोर कोड झालेला 11 रन, 5 बॉल 11 रन, पवन विरले.
सुंदर असा प्लेस केलेला आहे पवन विरले यांच्याकडे. एक वर समाप्त, रन स्कोर झालेले 11. आणि जर गोकुल विले गोकुलनी 10 चौकार मारले तर आदेश दिले यांच्याकडून 5000 रुपये पारितोषिक. प्रत्येकी चौकार 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आदेश दिले यांच्याकडून. धन्यवाद धने. एक ओच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचले ते 11 वर. दुसऱ्या ओव्हर साठी सरकार 11 संघाकडून कौशल विरले गोलंदाजी मार्कवर सज्ज. केतू 11 चा फलंदाज सौरभ बाबरे अजूनही फलंदाज कॅप्टन बोलताय आपला कॅप्टन सौरभ बाबरे अजूनही मैदानात तटस्थ. सरकार 11 ला एक सूचना आहे, जर कोणी कॅच पकडली तर चिंदू नामदेव भवरे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक. तरी सर्व खेळाडूंनी या सूचनेचं पालन करायचंय, कुणीतरी कॅच पकडा आणि 200 रुपये घ्या एकदाशी. स्ट्रायकर एंड वर बॅट्समन आहे रोशन धुले आणि नॉन स्ट्रायकर एंड वर सौरभ बाबरे. गोलंदाजी कौशल विरले येतोय. पहिला चेंडू पाहूया काय होतोय. पहिला चेंडू वर रोशन चार धावांसाठी. केतू 11 संघाचा खेमा खूप खुश दिसत आहे, तरी टाळ्या वाजून त्या रोशन विरलेच स्वागत करत आहे. रोशन धुले शिवाभाई गोकुल भाई यांनी 500 रुपये कमवलेले आदेश दिले यांच्याकडून. रोशन धुले साठी जोरदार टाळ्या वाजवा केतू 11 संघ. यांच्या थोडेसे कमरेला प्रॉब्लेम असल्याकारणे बॉल अडवण्यात नाही आला. सॉरी आहे हेमंत मिसर. पुढील चेंडू स्ट्राइक रेंडवर बॅट्समन रोशन धुले, नॉन स्ट्राइक रेंडवर सौरभ बाबरे. थोडीशी अशी गच्चाल फिल्डिंग हेमंत मिसल यांच्याकडून. दुसरा बॉल रोशन धुले ऑन फायर. वैयक्तिक 8-9 या धाव संख्येवर खेळतोय. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु असफल ठरलेला आहे रोशन धुले. कौशल विरले यांची सुंदर अशी गोलंदाजी. शिवाभाई कुठेतरी एक बॉल मिस करताना. आता पुन्हा एकदा बघूया त्यांची रणनीती काय आहे ती बघूया. पुढील चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत झेल बाद रोशन विरले. रोशन धुले बॅक टू द पवेलियन. नेक्स्ट बॅट्समन 200 रुपयाचे पारितोषिक सरकार 11 यांनी घेतलेलं आहे. सुंदर अशी कॅच आणि 200 रुपयाचे पारितोषिक. बॅट्समनचं नाव जरा सांगा. पहिला चेंडू पार करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक विकी भावरे यांनी सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक कमवलेले आहे. विकी भावरे यांचे सुद्धा अभिनंदन. गोलंदाज कौशल भुवरले विकेट हॅट्रिकच्या आणि थर्ड अंपायरचा कॉल. पण गावातल्या मॅच असल्यामुळे थर्ड अंपायरला काही डिसिजन देता येणार नाही. ओके ओके आहे अंपायर सॉरी. दनेश बॉल टाकता वेळी मध्ये मध्ये बोलू नको, बॅट्समनला डिस्टर्ब होतोय. कारण तुझ्या मला मला ऐकायला लागलं, बाकी काय नाही. पुढील चेंडू कौशल विरले. कौशल विरले विकेट हॅट्रिकच्या कदरावर होता.
लड़ूशी चर्चा करू नका, बाहेरून काही त्यांना गाईड करू नका, कारण समोरची टीम आमच्यावर ऑब्जेक्शन घेते तुम्ही गाईड केलं तर. स्कोच व्हायचं असेल तर अगोदरच नाव द्यायचं होतं तुम्हाला. पुढील चेंडू कौशल विरलेचा स्ट्राइक राइंड वरती अनुभवाची शिदोरी घेऊन किरण विरले. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. रुद्र मिसाल याला 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 15 यार धाव संख्येवर. आपल्या गावातील रमेश धुले यांच्याकडून रुद्र मिसाल याला 200 रुपयाचे पारितोषिक. 15 स्कोर कोड झालेले 15. अरे 12 बॉल 15 रन. 12 बॉल मध्ये 15 झालेत. 15 41 पाहिजेत. 12 मध्ये 41. 12 बॉल मध्ये 41 धावांची गरज. परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की चेंज द गेमचा सितारा सौरभ बाबराय स्ट्रायकर एंड वरती अजूनही वंदरपाडा केतू 11 वंदरपाडा संघाला आशा पल्लवित असताना दिसून येत आहेत, कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे गेम चेंज करण्याची. पाहूया परंतु तो गेम चेंज करू शकेल की सरकार 11 वर्चस्व निर्माण करेल. सर्व ऑफिशियल खेळाडूंसाठी रमेश धुले यांच्याकडून बेलची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंडल आभारी आहे रमेश धुले शेठ. रमेश शेठ यांचे आभारी आहेत आम्ही. रमेश शेठ धुले सर्व ऑफिशियल खेळाडूंसाठी बेल. पहिला चेंडू गोलंदाज, पहिला चेंडूवर कोणतीही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. अजूनही 11 चेंडू आणि 41 धावांची गरज. आतापर्यंत आपल्याला सरकार 11 चं वर्चस्व दिसून येत आहे. दुसरा चेंडू गोलंदाज. दुसरा चेंडू निर्धाव. काय गोलंदाज आपला तून आगीचे गोल फेकतायत गोलंदाज. सर सेनापतीच्या विरोधात निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. पुढील चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न आणि झेलबाद. सर सेनापती वापस येत आहेत. यंग स्टार बॅट्समन सौरभ बाबरे झेलबाद झालेले आहेत. आणि बॅटिंग साठी आपल्या गावातील एक स्टार खेळाडू भालचंद्र मिसाल. भालचंद्र मिसाल मयूर आणि आताच दुबईचा दौरा करून आलेले ते भालचंद्र मिसाल. किती स्माइल बघा त्यांच्या चेहऱ्यावर. मित हास्य बालचंद मिसाल यांनी जरी चौकार जरी मारला तरी पंढरनाथ शेठ यांचे फर्निचरचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक बालचंद्र मिसाल साठी. आणि सुनील विरले यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक. एक बॉल जरी मारला तरी 200 रुपयाचे पारितोषिक सुनील विरले आणि पंढरी विरले यांच्याकडून. काही लाच
आणि साधा टच केला तरी 100 रुपये त्याचे पारितोषिक. किती बक्षीस लागले बघा एका खेळाडूसाठी, कारण दुबईचा दौरा केलेला आहे त्यांनी. पंढरनाथ विरले 500 रुपये, चला खिसा खाली करा आता, द्या तुम्ही 500 रुपये. अशा खोट्या बक्षीस कोणी लावू नका, अगोदर सांगतो आणि नाव पण घेतलं जाणार नाही. सिक्स साठी 500 रुपयाचे पारितोषिक. पुन्हा एकदा चौकार मारण्याच्या दिशेवर ते, आता बघूया काय करतात. मी नाही बोललो, तू बोलला 500 लाव, मी लावले लगेच. पैसे जमा केल्याशिवाय नाव घेतले जाणार नाही, अगोदर सांगतो. कोणी असो तो व्यवस्थापकांच्या सूचना येत. सहा बॉल 35 रनांची आवश्यकता केतू इलेव्हन या संघासाठी. सहा बॉल 35 धावा. ओमकार बॉलिंग वर सज्ज झालेले ओमकार आणि फलंदाजीसाठी किरण विरले. बघूया आता काय करतात ते. एक रन आणि आता भालचंद्र मिसाळ यांनी आता मगाशी चौकार मारला होता, आता बघूया ते काय करतात. आपल्या केतू इलेव्हन संघासाठी खूप रनांची आवश्यकता असताना भालचंद्र मिसाळ सज्ज झालेले. ओमकार टू भालचंद आणि सुंदर असा बॉल मारलेला आहे आणि आता बघूया. एक रन तर धाव पूर्ण झालेली आहे. झेलबाद किरण माली झेलबाद आणि आता संकेत माली चार बॉल. दोन बॉल एक म्हणजे तुम्हाला जवळजवळ 15.5 रन मारावे लागतील एका बॉल. एका बॉलला 15.5 रन जाऊ शकतो. बंद करा गाणं, बंद करा. एका बॉलला 15.5 जाऊ शकतो. आणि एक षटकार जरी मारला संदीप माली यांनी, एक षटकार जरी मारला तरी 1000 रुपयाचे पारितोषिक रवींद्र मिसाळ यांच्याकडून. आणि मॅच हारली तरी केतू इलेव्हन या संघासाठी रवींद्र मिसाळ यांच्याकडून चायनीज वेळची व्यवस्था केलेली आहे. खाईल तेवढी आणि व्हाईट बॉल नाही का, ठीक आहे, काय हरकत नाही. नो बॉल, नो बॉल, सॉरी, व्हाईटच्या जागी नो बॉलायचं होत. फ्री हिट, फ्री हिट. त्यांना दोन वेळा रिव्हर्स हिट मारताना आला. सरकारी इलेव्हन
मैच जिंकलेले आहेत त्यांचे धन्यवाद. क्वालिफाय झालेले ते क्वालिफाय झाले. संकेत माले यांना उजवा सुद्धा खेळता येत नाही तरी त्यांनी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मारता नाही आलं, काय हरकत नाही. आणि हरलेल्या संघांनी म्हणजे केतीवी लोन या संघासाठी रवींद्र मिसाल यांच्याकडून चायनीज बेलची व्यवस्था केलेली आहे, त्यांनी लगेच लाईन लावायचे चायनीज बेलसाठी. चला हरलेल्या संघाचे कौतुक आणि जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. आणि रमेश शेठ धुळे यांच्याकडून रुद्र मिसाल यांना 200 रुपयाचे पारितोषिक आलेले, चला त्यांनी ते स्वीकारायचंय. रुद्र मिसाल कुठे असतील त्यांनी 200 रुपयाचे पारितोषिक करायचंय. रमेश शेठ मिसाल रमेश शेठ धुळे यांच्याकडून. आणि पुढील सामना होणार आहे ट्रिपल फाय वॉरियर्स वर्सेस किंजल इलेव्हन. यांनी त्वरित आपलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीची व्यवस्था